बिजापूरची बडी बेगमने शहाजी राजांना पत्र पाठवून ताकीद दिली की तुम्ही आदिलशाहीचे चाकर असूनही पुत्राला पुण्याला पाठवून बादशाही हरामखोरी केली, तेव्हा पुत्राला वेळेवर आवर घाला नाहीतर परिणाम भयंकर होतील। परंतु शिवाजी माझ्या ऐकण्यात नाही, तेव्हा मनाला येईल ते करावे असे म्हणून शहाजी राजांनी कानावर हात ठेवले। आणि या परिस्थितीत बडी बेगम साहिबापुढे एकच आधार होता आणि तो म्हणजे अफजल खान। अफजल खानाचे मूळ नाव म्हणजे अब्दुल्ला, एका भटारणीचा तो मुलगा अब्दुल्ला भटारी म्हणून सुरुवातीला तो ओळखला जाई। अफजल खान म्हणजे अत्यंत धिप्पाट। अफजल खान जेव्हा चालत असे तेव्हा पहाड अंगावर आल्याचा भास होई। छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध कुणास पाठवावे या विचार विनिमयासाठी बडी बेगमने खुला दरबार बोलाविला, परंतु शिवाजीचे आव्हान स्वीकारण्यास कोणीच पुढे आले नाही। शेवटी अफजल खानाने पैजेचा विडा उचलला, शिवाजीला मृत किंवा जिवंत पकडून आणण्याची प्रतिज्ञा केली। बडी बेगमने अफजल खानाची सेनापती या पदावर नियुक्ती केली। अफजल खान हा आदिलशाहीचा कडवा समर्थक आणि अत्यंत स्वामीनिष्ठ कर्तबगार व पराक्रमी सेनापती होता। कर्नाटकातील अनेक रणमर्द अफजल खानाचे नाव ऐकून घाबरत होते। सप्टेंबर 1659 मध्ये खानाची स्वारी निश्चित झाली। खानाबरोबर 12,000 घोडदळ आणि 10,000 पायदळ देण्यात आले। याशिवाय हत्ती, घोडे, ऊट, बैल, तोफखाना, प्रचंड दारुगोळा आणि खजिना देण्यात आला। अफजल खानाबरोबर अंबर खान, याकूत खान, मुसे खान, रणदुल्ला खान, हसन खान, सिद्धी हिलाल, घोरपडे, पांढरे, खराटे, कल्याणचे जाधव, घाटगे, मंबाजी भोसले इत्यादी नामांकित सरदार देण्यात आले। या कारणामुळे शिवाजी राजांना मोकळ्या मैदानात ओढण्याचा अफजल खान हा प्रचंड प्रयत्न करत होता। तुळापूरहून धुमाकूळ वाजवत अफजल खान हा पंढरपूरला आला। पंढरपूरला आल्या आल्या अफजल खानाला अनेक मराठी सरदार येऊन मिळाले। याच सुमारास विजापूरहून 700 पठाण शिवाजी राजांच्या चाकरीत आले। राजगडावर सरदारांची बैठक बोलावून शिवाजी राजांनी प्रतापगड व जावळी येथे खानाशी झुंज देण्याचा निश्चय केला। परंतु घाबरलेले मुत्सद्दी झुंजीस तयार नव्हते आणि अनेक सरदार अफजल खानाशी सुलूक करण्याचा सल्ला देऊ लागले। खानाने वाईला पोहोचताच पुणे, सुपे, शिरवड, सासवड, तळकोकण, रोहिडा या भागावर सैन्य पाठवून तो भाग ताब्यात घेतला। याच सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात एकदम दुःखद घटना घडली, ती म्हणजे त्यांच्या लाडक्या व ज्येष्ठ पत्नी व 2.25 वर्षांच्या शंभूराजांची आई म्हणजे महाराणी साईबाई साहेब प्रदीर्घ आजारानंतर 5 सप्टेंबर 1659 रोजी देवाज्ञ झाले। संपूर्ण प्रतापगड हा शोकसागरात बुडाला, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना शोक करायलाही वेळ नव्हता, कारण पावसाळा संपताच खान हल्ला करणार हे निश्चिंत होते। पावसाळा संपला, दसराही गेला, परंतु खानाकडून कोणतीही आक्रमक हालचाल झाली नाही आणि अचानक खानाच्या स्वारीऐवजी खानाचा वकील कृष्णाजी भास्कर हा प्रतापगडावर आला व अफजल खानाने अचानक पवित्रा बदलून बोलणी करण्याचा घाट घातला। कृष्णाजी भास्करला शिवाजी राजांनी निरोप दिला की खानाची प्रत्यक्ष भेट घेण्याचे मान्य केले, फक्त भेट वाईऐवजी प्रतापगड येथे व्हावी अशी शिवाजी महाराजांनी अट ठेवली। मात्र ही अट पण अफजल खानाने मान्य केली। भेटीची जागा व अटी ठरवण्यात आल्या। दोघांची भेट प्रतापगडाच्या पायथ्याजवळील माचीवर शिवाजी महाराजांनी उभारलेल्या शामियानात व्हावी। स्वतःचे सैन्य ज्या ठिकाणी आहे तिथेच ठेवून 2-3 सेवकच सोबत आणावेत अशा काही अटी ठरवण्यात आल्या। ठरल्याप्रमाणे 8 नोव्हेंबर 1659 रोजी अफजल खान कसाबसा जावळीस पोहोचला। प्रतापगडापासून 3 मैलावर कोयना नदीच्या काठी अफजल खानाने आपली छावणी बसवली। अफजल खान आणि शिवाजी महाराजांची भेट ही इतिहासातील एक महत्वाची भेट होती। 9 नोव्हेंबर 1659 प्रतापगडाच्या पायथ्याला एक शामियाना उभारण्यात आला आणि 10 नोव्हेंबर 1659 छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानाची ऐतिहासिक भेट झाली। भेटीमध्ये नेमकं काय घडलं हे पुढच्या एपिसोडला बघू।